मध्ये आज जरांग यांची निर्णायक इशारा सभा आहे. जरांग यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण अल्टिमेटमला एकच दिवस शिल्लक आहे. उद्या अल्टिमेटम सरकारला दिलेला संपणार आहे. या बीडच्या सभेला गर्दी जमणार असून बीडमधील शाळांना देखील या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. सरकारला दिलेली डेडलाईन उद्या संपणार आहे. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे मात्र ठाम आहेत. 2 दिवसांपूर्वीच सोयरे या शब्दावरून चर्चा उडाली आणि त्यानंतर सरसकट आरक्षणावर जरांगे ठाम असल्याची भूमिका अजूनही तितकीच ताजी आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष. तुमच्याच बळावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय. मला तुमची मायबापा व साथीची गरज आहे. तुमचं पाठबळ मला पाहिजे. तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. मी मरायला भेट नाही. सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केलंय. मी त्यांना भेटलाय. मी काय चूक केली? मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचे प्रश्न मांडले. तुम्ही मला शत्रू मानत असाल. मी तुम्हाला भेट भी नाही, मोदी सुद्धा नाही. मुंबई आमची नाही का? आम्ही महाराष्ट्राचे नाही का? मग देता का आम्हा? सरळ सांगा तुम्ही. तुम्ही इथले नाहीत, आमचा तो आसामला राहिला, काय करू? मुंबईला लढतं का? इमान कसं उडत बा बघू दे ना. मग शेअर मार्केटचा बैल कसला घे का? काही अडचण आहे का तुम्हाला? तुम्ही सगळे दुन्या भागात बिस्किट कसे बनत येत काय बघून आम्हाला जशी जाऊन. हिरो हिरोईन कशा असते तिथं कसले बनले तुम्हाला बघायला जमत ना? आम्हाला का आमचे डोळे मोडत येत का? आमचे डोळे गेले बघून दे ना आम्हाला कसलं असतंय ते, काय असतंय. मंत्री कांच्या बंगल्यात राहतो कसा झोपू तू? आमदाराच्या खोल्या कसल्या का? लोक म्हणतात मंत्राला लय भारी. बघून दे, लांबून बघू दे वाटू कोण आम्हाला, नको जवळ येऊन देऊ. काय अडचण आहे का? आम्ही काही केलं का? आमचं जायचं ठरलं नाही. आम्ही काही केलं तरच तुम्ही नोटीस द्यायला. तर याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय आपल्या बरोबर आहेत. उदय, सरकारला दिलेला अल्टिमेटम आता संपण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती बीडमध्ये आज जरांगे पाटलांची इशारा सभा आहे. काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच, उद्या दिनांक 24 रोजी हा अल्टिमेटम संपतोय. तत्पूर्वी आज बीडमध्ये दुपारी 2 वाजता सोलापूर धुळे महामार्गावर जे पाटील मैदान आहे, या पाटील मैदानात ही भव्य सभा होणार आहे. बीडमधील मराठा समाज बांधवांनी गेल्या जवळपास 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी जय्यत तयारी केली असून या सभेला बीडसह परिसरातून 1,00,000 लोक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. बीडमध्ये जी वाहतूक कोंडी होऊ शकते किंवा गर्दी होऊ शकते त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सभास्थळावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याचा निर्णय देखील घेतला असून पोलीस प्रशासनाने याला परवानगी दिली आहे. बीडमध्ये सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त. नक्की सुद्धा आपल्या या संपूर्ण सभेकडे लक्ष असणार आहे आणि जरांगेंच्या भूमिकेकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.